नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं माती पंख आणि आकाश <coughs> यावरती चर्चा करत होतो ज्ञानेश्वर मुळे आपल्याला जपान देश आणि त्या देशातली माणसं त्यांचे स्वभाव त्यांचा जीवन संघर्ष या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला माहिती देताना दिसतात आपण पाहत होतो की जपानमध्ये जी जपानी भाषा आहे ती भाषा सुद्धा कधीकधी या जपानी माणसाच्या स्वभावाचं नेमकं दर्शन करायला मर्यादा घालताना दिसते तर लेखक सांगतो की जपानी माणसाच्या बोलण्यात वागण्यात आणि त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा संयम आहे आणि तो संयम पाळून जगताना दिसतो त्याचबरोबर जपानी माणूस त्याचा सुट्टीचा दिवस स्वतःसाठी घालवत असला तरी आपल्या मित्रमंडळींमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये ते घालवताना दिसतात <coughs> निसर्गाच्या आणि आजूबाजूची जी स्फोटक परिस्थिती कधीही म्हणजे जपानवर झालेली आक्रमणं दुसरं महायुद्ध वगैरे या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला त्याचाही त्या या परिस्थितीत हे लोक कसे मुकाबला करून आपला अस्तित्व टिकवून आहेत तेही उदाहरण आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे एकोणीसशे ते लेखक सांगतो की जपानची आव जी परिस्थिती आहे ती कशी आहे तर एकोणीसशे तेवीसचा भूकंप असो किंवा दुसऱ्या महायुद्धानंतरचा विनाश आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवरती अणुबॉम्ब हल्ला झाला आणि हा एकूणच मानवी जीवनाच्या इतिहासातला पहिला प्रयोग होता आणि हिरोशिमा नागासाकी ही शहरं बेचिराक या हल्ल्यामध्ये झाली होती तर ज्या वेगाने जपानी माणसानं त्या परिस्थितीतनं पुन्हा एकदा राखीतनं फिनिक्स पक्षी बाहेर पडावा तशी आपली पुनर्बांधणी केली आणि जा जगाला एक प्रकारचा आश्चर्याचा धक्काही दिलेला आहे मिळेल त्या वस्तूंच्या सहाय्यानं तुटलेल्या आणि जळलेल्या लोखंडाच्या तुकड्यांनी गंजून गेलेल्या पत्र्यांच्या सायानं युद्धानंतर पटापट जपानी लोकांनी आपली तात्पुरती घरं उभारली म्हणजे काय झालं तर भूकंपामध्ये एक प्रकारे त्यांची हानी झाली होती आणि त्याचबरोबर महायुद्धाच्या काळात सुद्धा हानी झाली होती तर त्यातनं ते ज्या वस्तू तिथं त्यांना मिळाल्या त्या उपलब्ध वस्तूंच्या आधारे पुन्हा त्यांनी घरं उभारली एकोणीसशे तेवीसच्या भूकंपानंतर भूकंपाला खिजवत तशाच उभ्या राहणाऱ्या इमारतीचं तंत्रज्ञान वापरून शहरं बसवली म्हणजे आज जे एक काम होतं ते लक्षात घेण्यासारखं आपल्याला दिसेल की आपल्याकडं भूकंप झाला तर लेखक मागेही आपल्याला ले सांगते की भारतात म्हणजे आपण फार निर्धास्त आहोत म्हणजे भूकंप होईल आणि असं घडल वगैरे या जरी शक्यता असल्या तरी त्या बाबतीत सजगता नाही पण जपानी माणूस या भूकंपामुळं सजग झालेला आहे आणि त्या दृष्टीनं तो इमारती उभ्या करतो तिथे आत्ता इमारती आहेत आठ आठ नऊ नऊ दहा दहा मजली इमारती आहेत पण भूकंप प्रवण क्षेत्र असतानासुद्धा त्या इमारती आता ढासळत नाहीत फार त्या हलतात मंद गतीनं त्यांच्या हालचाली होतात इतकं तंत्रज्ञान घराच्या बाबतीत त्यांनी निर्माण करून शहराच्या शहर शहरा आता तिथे वसवली आहेत युद्धानंतर संपूर्ण जगाचं बोट तोंडात जावं अशा प्रकारचा नवा समाज नवा देश यांची बांधणी केली स्वतःजवळ असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीचा कल्पकतेचा आणि तंत्रज्ञानाचा चांगल्यात चांगला वापर करून सगळ्यांना थक्क करून सोडायचं हे जपानी लोकांच्या रक्तात आहे कोणत्याही गोष्टी वाया घालवणं त्यांना आवडत नाही बघा म्हणजे इतकं नुकसान त्यांचं होतं पण त्याच्यात जे तुटकं फुटकं होतं त्या वस्तूंच्या सहाय्याने त्यांनी घरं बनवली हे कुठलीही वस्तू जी आहे ती वाया जात नाही जपानच्या या गुणाविषयी अनेक ऐतिहासिक उदाहरणं सांगता येतील लेखक म्हणतो बाहेरची वस्तू आणि तंत्रज्ञान घ्यायचं तिला आत्मसात करून तिच्यात सुधारणा आणायच्या वस्तू मूळच्यापेक्षा चांगली बनवायची हे जपानने दुसऱ्या महायुद्धानंतरच करायला सुरुवात केली असं नव्हे पंधराशे त्रेचाळीस साली एका चिनी बोटीत बसून अनेक पोर्तुगीज तानेगा शिमा नावाच्या बेटावर आले त्यांच्याकडून तिथल्या स्थानिक सरदाराने दोन बंदुका बघायला म्हणून घेतल्या त्याला त्या आवडल्या आणि मोठी किंमत देऊन त्याने त्या विकत घेतल्या स्थानिक लोहारांच्या मतीने काही वर्षातच त्याने मूळच्या बंदुकांपेक्षा चांगल्या बंदुका बनवल्या जपानच्या बंदुकांच्या इतिहासाचा प्रारंभ हा असा झाला म्हणजे कोणीतरी प्रत्येक गोष्टी परदेशी असल्या तर त्या पहिल्यांदा ते घेतात आणि त्यानंतर काय करतात त्याचा विचार करताना ते परत त्यांचे जे तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करून आपल्याकडे तशीच वस्तू बनवायची या गोष्टी दिसतात तर त्या बंदुकांना तानेगा शिमा या नावानं ना ओळखलं जातं ही सगळी तंत्रज्ञानाचीच उदाहरणं आहेत आज तानेगाशिमात जपानचं रॉकेट सोडण्याचं केंद्र आहे म्हणजे आज आपण जपान जे ओळखतो ते तंत्रज्ञानाचं देश म्हणून आपण त्याला ओळखतो तर तंत्रज्ञान आणि अस्तित्वासाठी तंत्रज्ञान उत्तम कसं तयार होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जपान एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली गुआम बेटावर कोळ्यांनी पाण्यातून उठणाऱ्या एका जंगली माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलं चौकशीनंतर हा माणूस जपानी सैन्यात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी काम करणारा याईची योकोई नावाचा कार्पोरल होता एकोणीसशे चव्वेचाळीस साली अमेरिकन सैन्यानं भेट घेतल्यानंतर योको जो गायब झाला तो अठ्ठावीस वर्ष बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क न ठेवता जंगलात राहिला होता तो मेला असं समजून घरच्यांनी त्याचे विधीही केले होते या माणसाच्या अस्तित्वाची कथा ही एका अर्थाने जपानी माणसाला मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या वरदानाची कथा आहे शत्रूपासून वाचण्यासाठी या माणसानं जमिनीत घर केलं मासे पकडण्याचं स्वतःचं तंत्रज्ञान तयार केलं उंदीर आणि ससे पकडण्यासाठी खास सापळे बनवले जमिनीची आत असलेली घरात नारळाच्या झावळ्यापासून वस्त्र बनवायला एक माक तयार केला दगडावर दगड घासून तो आग पेटवायला शिकला बाहेर धूर जाऊन स्वतःच्या अस्तित्वाचा पत्ता लागू नये म्हणून धूर थोड्या प्रमाणात बाहेर विखुरला जावा अशी नैसर्गिक साधनाच्या साहाय्याने पाईपलाईन बसवली तंत्रज्ञानाचा हा एक जबरदस्त नमुना स्वतःच्या अस्तित्वासाठी लागणारं एक संपूर्ण विश्वच या जपानी माणसाने तयार केलं होतं बघा कितीही योकोईची कथा की तो स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी जंगलात राहिला पण ते ज ज्या जंगलात त्याला वस्तू उपलब्ध झाल्या त्यांच्या आधारानं तो तिथं राहिला म्हणजे जी झाडं नारळ वगैरे आहेत मासे पकडणं तर आ, या पद्धतीनं जपानी माणूस अस्तित्वासाठी संघर्ष करतो हे त्याच्या रक्तातच आहे संघर्ष करणं आणि तो झटताना दिसतो जपानी तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा भाग असा की इथं पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याच्या वापरावर आणि प्रत्यक्ष उपयुक्ततेवर या लोकांचा भरासो म्हणजे आपल्याला पुस्तकातून जे तंत्रज्ञानाचं ज्ञान मिळतं त्यापेक्षा ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ते उपयोगात आणणं त्या त्याच्यावरती काम करणं हे इथं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर जास्त भर ते देतात जपानी माणसं मध्ये लेखकाला हे गुण दिसताना लेखक आता आप तिथे जी माणसं त्याला भेटतात त्याविषयी एक गंमत सांगतो हो, की जपानी माणसाविषयी विचार व्यक्त करणाऱ्या हे लोक महामूर्ख आहेत यांना वाटाघाटी करता येत नाहीत धड चार शब्द इंग्रजी बोलता येत नाहीत म्हणजे जपानी माणसाच्या वरती प्रतिक्रिया देतात म्हणजे बाहेरचे लोक जपानला भेट देतात त्या जपानी माणूस अशा त्रयस्थ अनोळखी व्यक्तींशी फारसा जिव्हाळ्यानं आपुलकीनं संवाद करत नाही त्यामुळं मग नंतर ह्या जपानी लोकांच्यावरती एक टिप्पणी करून जातात लो, हे लोक की हे लोक महामूर्खा आहेत यांना वाटाघाटी करता येत नाहीत संवाद करता येत नाहीत धड चार शब्द इंग्रजी बोलता येत नाही स्वतंत्रपणे कोणत्याही विषयावर बोलता येत नाही कामात आणि वाटाघाटीत काही तडजोड करीत नाहीत तडजोड पण करत नाहीत अशा टिपण्या अशा प्रतिक्रिया टिपण्या म्हणजे प्रतिक्रिया लेखकाला जपानी माणसांबद्दल ऐकायला मिळतात आणि मग लेखकाला असे जे बा लोक टिपण्या करतात त्यांचं हसू पण येतं ते त्यांना कदाचित म्हणजे हे अज्ञानातनं आलेलं आहे असं तो समजून जातो पहिली गोष्ट म्हणजे ज्या देशात आपण आहोत त्या देशातल्या लोकांविषयी अशा प्रकारे उद्गार काढणं हे खरंच चुकीचं असतं आपण जिथे जातो तिथल्याच लोकांचे अभ्रुक आपण असं म्हणजे त्यांना त्यांच्यावरती टीकाटिपणी टिप्पणी करणं खरंच चुकीची गोष्ट असते कधी कोणाकडे आपण गेलो तर त्यांच्याबद्दलची वाईट प्रतिक्रिया कुठ कधीही बाहेर आपण देऊ नये दुसरी गोष्ट आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास नीट न करता अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करणं सुद्धा म्हणजे आपलं बौद्धिक दारिद्र्यच दाखवण्यासारखं आहे आपलं किती अज्ञान आहोत हे आपण दाखवून दिल्यासारखं वाटतं त्यामुळे जेव्हा जेव्हा भारतीय माणसांनी अशा प्रकारे उद्गार काढले तेव्हा तेव्हा खरं तर माझं पित्त खवळून उठायचं पण मनात आलेला राग आणि चीन दाखवता मी त्यांना काही प्रतिप्रश्न करायचो तुम्ही म्हणता ते खरं असेल पण हे सांगा की या बुद्ध लोकांनी इतकी प्रगती कशी केली म्हणजे तुमच्या दृष्टीनं ते मूर्ख आहेत पण आज जगामध्ये त्यांच्या बुद्धीचं कौतुक होतं त्यांनी मग हे जर बुद्ध बुद्धिमंद असते तर यांनी एवढी प्रगती केली असती का अशा पद्धतीनं ते विचार कर म्हणजे त्यांना उलट प्रश्न करतात जगभर त्यांच्या तंत्रज्ञानाचा उदो होतो होतो तो खरा की खोटा आज आपण देखील आपल्या घरात भारतात असलो तरी अनेक जपानी वस्तू मगदी मोबाईल टी व्ही फ्रीज यामध्ये जपानी तंत्रज्ञान असलेलंच आपल्याला दिसतं त्या वस्तू आपण वापरतो तर आज आर्थिक महाशक्ती जपान एक मूळ आर्थिक महाशक्ती बनलेला आहे ही आर्थिक संपदा आली कशी मग जपानकडं त्यापेक्षा तिथे आज गगनचुंबी इमारती आहेत भूकंपाने इथे नासधूस होते पण गगनचुंबी दहा दहा बारा बारा मजली इमारती का उभ्या आहेत स्वच्छ सुंदर शहरं जपान देशाचं वर्णन बघा शहरं आहेत तीही अगदी क्लीन स्वच्छ आणि सुंदर आहेत इथे भुयारी रेल्वे आहे बुलेट ट्रेन आहे म्हणजे अजून आपल्याकडे बुलेट ट्रेन यायची आहे तर त्या जपान देशामध्ये दे भुयारी रेल्वे आहेत बुलेट ट्रेन आहे हे सगळं करायला बुद्धिमत्ता लागते ना मग ते आधी कुठनं असा लेखकाचा या जपानी लोकांच्याबद्दल जे लोक गैरसमजातून टीकाटिपणी करतात त्यांना प्रश्न आहेत तुमच्या समोर जपानी माणूस इंग्रजी बोलत नाही पण हा त्याचा दोष नाही तर त्याची ती जमेची बाजू आहे कारण प्रत्येक राष्ट्राला आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे माणसाला प्रत्येक माणसाला आपल्या मातृभाषेचा अभिमान पाहिजे आपण परकीयांना अनुकरण लगेच करायचं नसतं जपानी माणूस आपली भाषा सोडत नाही तर ती त्याची जमेची बाजू आहे नाही येऊ दे इंग्रजी आपली भाषा आपल्याला चांगली मा बोलता आली ना संपला विषय तर हा आ, लेखक म्हणतो की जपान माणसाला इंग्रजी बोलता येत नाही हा त्यांचा दोष नाही तर ते त्यांची जमेची बाजू आहे हा देश कुठल्याही परकीय भाषेच्या बाळाशिवाय हे लोक चालवतात हे ही गोष्ट स्तुत्यच आहे का त्यांची निंदा करायची म्हणजे इंग्रजीशिवाय त्यांचं काही अडत नाही आणि हे आज सगळ्या जगाने समजून घेण्याची वेळ आली आपणही जागतिकाने जर येतात इंग्रजी इंग्रजीचा उदो उदो करायला लागलो सगळे पण तसं नाही इंग्रजी शिवायही अनेक देश असे आहेत की ते आपल्या मातृभाषेतच व्यवहार करताना दिसतात इतर इंग्रजीचा आग्रह धरत नाहीत तर इथे प्रत्येकाला जपानी भाषा येते प्रत्येकजण साक्षर आहे खर मग आपल्या तीन चार टक्के इंग्रजी कुणाला फायदा आहे म्हणजे हे चार सहा टक्के इंग्रजी बोलणारे लोक आहेत त्यांचा कशा कोणाला फायदा होतो सगळे लोक तर जपानी बोलतात भारतात तर ही शोषणाची भाषा आहे आपल्याकडे इंग्रजीवरून फार लोकांचे गैरसमज होतात म्हणजे इंग्रजी बो येत नाही ज्याला इंग्रजीत चार दोन शब्द बोलता येतात तो स्वतः म्हणजे जास्त विद्वान असल्यासारखा वावर हे असं काही नाही आप जे इंग्रजी भाषेत जे मांडणार आहे तेच आपण आपल्या मातृभाषेत चांगल्या पद्धतीने मांडू शकतो आणि आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान हा असला पाहिजे ते जपानी लोकांचं स्वभाव वैशिष्ट्य महत्वाचं आहे आणि त्यामुळे लेखक म्हणतो की ही इंग्रजी भाषेनं आपल्या भारतीय लोकांचं जास्त शोषण केलंय आणि मित्रांनो लक्षात घ्या की आत्ता जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले त्यामध्ये मातृभाषेला प्राधान्य दिलं आत्ताचे तुम्ही बातम्या बघत असाल तर अगदी इंजिनियरिंग एम बी बी एसचे अभ्यासक्रमसुद्धा आता बारावीनंतर मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये शिकता येणार आहेत अकरा मातृभाषेतून तो अभ्यासक्रम शिकवण्यास सरकारनं परवानगी दिलेली आहे मी ते अभ्यासक्रम शिकवण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला इंग्रजी चांगलं करायची इंग्रजी शिकलंच पाहिजे इंग्रजीचा अभ्यास केला पाहिजे अशी आता गोष्ट राहणार नाही जो ज्या भाषेतनं आपल्या मातृभाषेत शिकला आहे त्याला तो उच्च शिक्षणसुद्धा त्यातनं घेणार आहे तर त्यामुळं आता जे भाषेच्या या इंग्रजी भाषेमुळे जे शोषण होते ते कुठेतरी थांबेल तुमच्या समोरचा जपानी माणूस तुमच्यासारखा कोणत्या विषयावर संभाषण करण्यात निपुण नाही यात त्याचा दोष नाही कमी बोलणं गरजेपुरतं बोलणं हा त्या माणसांचा स्वभाव आहे आणि तिथल्या संस्कृतीचा भाग आहे त्यांनी फार ब असं वायफळ निरर्थक बडबड करणाऱ्या करणाऱ्या गोष्टीला काय अर्थ आहे हेही लक्षात घेण्यासारखं आहे आणि हे वैशिष्ट्य लेखक इथे जपानी माणसा सांगतो की वाचाळता हा या लोकांचा धर्म नाही धर्म म्हणजे स्वभाव नाही त्यांच्याशी बोलायचं असेल तर ते जे काम करतात त्याच्या संदर्भातच बोलायचं जे आपलं काम आहे किंवा त्यांच्याकडून आपलं जे काम करून घ्यायचं आहे त्याच्या संदर्भातच आपण बोलावं त्याच्याशी बोलायचं असेल ते ते काम करता संदर्भात बोलावं भारतात आपण इकडच्या तिकडच्या विषयावर फालतूमध्ये निरर्थक चर्चा करत राहतो ज्याला काही पा बेस नसतो पाया नसतो अशा गोष्टी वायफळ बोलण्याला काही अर्थ नाही तर हेही आपल्याला वेगळेपण जपानी माणसाचं समजून घेता येतं आपल्याकडे सर्वज्ञ होण्याकडे भर देतात पण आपण होत कुणीच नाही जपानमध्ये विशेषज्ञ होण्याकडे भर असतो आणि हे लोक विशेषज्ञ होतात असं लेखक जपानी माणसाचं एक वेगळेपण आपल्याला सांगतो अज्ञ प्राज्ञ असे सर्वज्ञ असं आप आपल्याकडे आपण वर्गीकरण करतो ज्ञानाच्या बाबतीत पण जपानी माणूस हा विशेषतज्ञ होतो त्या एखाद्या विशिष्ट विषयातलं तंत्रज्ञानातलं त्याला जे ज्ञान आहे ते विशेष असं तिथे असतं तर विद्यार्थी मित्रांनो ही चर्चा आपल्या अशीच चालू राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद